सगळ्यांना शुभ सकाळ आणि सकाळच्या घरात 8 वाजलेले आहेत. तर सकाळचा नाश्ता आज आपला मोदक बनवलेले आहेत. तिकडे अजून झालोय. किती बनवलेत आज पर्यंत? तर आपल्याकडे नारळ उरले होते पूजेचे आणि त्याचा मोदक बनवलेत. तर माझ्याकडे एवढे मला दिलेत. आता याच्यापैकी किती खायचे बघू. आणि तिकडे अजून आईने बनवायला पण घेतलेत. सो ज्याला कोणाला मोदक खायचे असेल तर मोदक खायला. आणि जर तुम्हाला कोणाला जर मोदक बनवता येत नसतील ना तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की रेसिपी करून दाखवेल, आई करून दाखवेल ना. तर सो आता मोदक खाऊन घेतो आधी. बघू बडे दाखव ना. खेकडे पकडायला बघा, काळे खेकडे जे असतात ना ते पकडायसाठी याला भरपूर लागतात. गरुड पकडायला काढेल पोवायची, काढेल काढेल बांधायची आणि मग तशी ना काळचे. 8 वाजलेले आहेत तर दव पडले ना दवामुळेच. मग हे बघा हे नरम नरम आहेत. त्याला जे उडदाची शेंगा आहेत ना त्या फुटून आहे. मग दवा दवाच्या आधीच मग ते बांधावं लागतं. तो आता आभारा ना, आभारा कसा बांधलाय ना सुरुवातीला ते दाखवतो. येली का आज रे पळचेली? तर एक अशी एक ठेवली आणि एक अशी ठेवली. आता क्रॉस एक तिकडे गेलं, एक इकडे गेलं. आता या बाजूला आणि या बाजूला हळू 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 मडी पडली, दगड्यावर पाय धरला. तर आता एवढा भार रचून घ्यायचा याच्या इतका, म्हणजे इतका नाही ठेवून थोडा मोठा. आणि मग दाबून बांधता मग दाबून जातो ना, थोडा लहान होतो. जास्त देता काय तो नमस्कार, मी संतोष गिरे. आदिवासी जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसानंतर स्वागत आहे. तर तुम्ही विचारता एवढे दिवस व्हिडिओ का नाही आले. ॲक्च्युली मागचा लास्ट ब्लॉग ज्याने बघितला असं ना, तर तेव्हापासून आता गेले 5 दिवस आपण दुसऱ्याच्या घरी मजुरीसाठी जात होतो. म्हणजे आपल्याकडे काही काम नव्हतं, आपण शेतीचं काम पण संपलं होतं. त्याच्यामुळे मग किती 5 ते 6 दिवस मजुरी गेलो. म्हणजे काहीतरी 1200 रुपये मिळाले. आणि नंतर मग आपल्याला ब्लॉग पण शूट नाही करता आला. काय म्हणजे रोज रोज तेच म्हटलं शेतीचेच काम, म्हणजे शेती दुसऱ्याच्या घरी मजुरी, म्हणून आपण ब्लॉग पण शूट नाही केला. तर कोणतरी कमेंट करून सांगितलं ते की हे ब्लॉग चॅनल बंद करतो की काय. तर आपला चॅनल वगैरे काय बंद वगैरे करत नाही. आणि आता मी जातोय गावामध्ये, आपली पोरणी मला शाळेत घेऊन झालं. सगळ्यात आधी तिला शाळेत नेऊन सोडू, नंतर मग पुन्हा एकदा आपण घरी येऊ आणि बघूया आजच्या आपल्याला ब्लॉगमध्ये अजून दुसरं काय बघायला मिळतंय. सो एन्जॉय दिस ब्लॉग. का पोंडावला खालत नाही वरता का? खालतच लावायची. पोंडावना पोंडाव सांग उंदीर खातो लागेल. पकी वर या होता डपाळ अशी होता खादुळी आणि त्याची मध्ये मध्ये असं शांती उलवला काल शांती व्हायचा असं गुडाची दुरुचूर कुली गुण आणली आणि मग ते शेणाव पाणी वाचा असा त्या जाऊ जायला असा आणि मग लगेच दोर त्या काय दिसत त्या त्या काय दिसत टोकरीत काय करायचे त्या काय पण सांग ना आधी चाई कुली कोण आणल्या. सर मित्रांनो आता हा मग बोल ना तुला काय झाला. तर आता आपण आपल्या ताईच्या घरी आहो. काय खेळता गेम खेळता? आणि काय नाव याचा? तर आळूची झाड आहेत, बुटा आहेत, किती आहेत? 1 2 3 4 आहेत, 4 का 5. तर हे वेगळीच आहे जरासा.
हाय आपली आई आली, हाय मग घरी काय चाललंय? बरं आहे ना? तर आता हे लावाय ना याच्यात मध्ये काय चाई दबा लपून ठेवते बघ ना, गपचूप गपचूप इथल्या गेल्या त्या. पण ना परत अहो पारस घरचे उडताचे केल्या त्या काळ्या काळ्या झाल्या त्या. नाही ना असे टाइमपास केला तर बा खेकड्यावाले आई काय काल का पारा खेकडा गेलते ना कवडे आणल्या बनवले लगेच कवड्यात बघू विचारत ते बरी आहेत नाही थोडी बारीकली आणि मडाले बनवली नजी. तर आता आपण जी खेकडं बघितली ना ते आईने आणले तर त्याचा रसा काय आहे सूप खेकड्याचा सूप रसा बनवलाय. तर त्याचा सर्दी झाली ना तर मग आता पितो मस्त खेकडा. आजार कोणी झालं ना तोंड खराब झालं असं तर मग खेकडाचा रसा पित जा. तू कुठे चाललाय? सो खेकडाचा रसा प्यायला काय भारी वास येतो नको. मस्त पैकी रसा पिऊन झालाय आणि खेकडा बघा काय भारी बनवलाय मध्ये येऊन तोडलाय. कोणाची आयडिया आहे? मधूनच तोडलाय खेकडा. खेकडा तोडाय जमार झालाय हा. सो पुन्हा एकदा आपण आपल्या जापावरती आलोय आणि तिथे पण बैल धरलेत तर आपली वर आहे ना ती मळायची आहे. पण मग ते नंतर दाखवतो तुम्हाला. तर सध्या आपल्याला हे लावा लागेल कारण तर मरून जातील सुकले का मग मरून जातील. हा हा आवाय हे गोकुळ बाय ना खेकडा जरा सा गेला आव उलट थोडासा पेला ना मस्त. हा दोन तीन दिवस सर्दी झाली ना आणि त्याच्यामुळे तोंड जरा खराब झालं होतं त्याच्यामुळे मग खेकडा तसंच खाल्ला का एकदम बाहेर लागतो. विचारला जा पण मग येता का नाही म्हटलं तू नाही ऐकणार त्या मरायचे. तर सो मित्रांनो इकडे आपली वरई मळाय घेतले. आता वरई म्हणजे काय? जे कोणी डायबिटीजचे पेशंट असतील ना त्यांना डॉक्टर भगर खायला सांगतात. तर ती जी भगर असते ना ते भगर या वरी पासून तयार होते. आणि हे बघा लोक दाखवतो माझं हे बघा. तर ही मळायला घेतले उपास आलाय. हा हा डायबिटीज पेशंट लय वापरता ना डायबिटीज पेशंट ला उपासाला पण चालते एकादशी मध्ये आणि डायबिटीज पेशंट साठी पण. तर आता ते मळायचे आणि ही मळे का मग विकायला विकायला न्यायचे. नवीन काय सांगता अवत्या गवारी गवारी नाही ना अवत्या अवत्या अवते नाही धरला तू. सो आपली जेवढी पण वरे होती ना ती आता आपण पितक पिंजून दिली आणि मग आता तिच्यावर बैल फिरून 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 मग काही दाणे सगळे खाली पडतील आणि मग कचरा आहे ना तो वेगळा काढायचा. आणि नंतर मग आता शेवटी तुम्हाला दाखवतो की आपल्याला किती वरे झाली ते. सो आता किती चार एक पाच चार एक तास तर लागतील एवढा करून घेतो तो पण मधलं काही शूट नाही करत. सो आता आपण काडी घेतले आणि आता ही कुरमेल तर त्याच्या भोवती गोलगोल फिरायचं आहे बैलांना बांधून. म्हणजे मग काय बैलाचे पाय आहेत ना बैलाच्या पायाने ती वरय मळून निघेल आणि मग दाणे पडले ना वरय बाहेर झाले ना नंतर मग ते हडपायला लागेल. तर
आता किती शेट दोन एक तास तर ना असं ते बैल आहेत ना ते गोल गोल फिरतील आणि त्याच्या पाठीमागं एक माणूस. तर याच्यावरून ना तुम्हाला एक कोडं पण आहे, तर ते कोडं तुम्हाला आता नाही नंतर सांगेल एखाद्या दिवशी. असं म्हणजे आपण आता लवकरच ना असं एक ते चालू करणार आहे कोडे सांगू आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर कमेंट करून सांगायचं. तर ते कोडे आता नाही, अजून मी तयारी करतोय त्याची, तर तुम्हाला मग सांगेल लवकरच. जरा बघाय ऐकायचं असेल ना कोडे म्हणजे एखादे प्रश्न, तर ते ऐकायचे असतील तर त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जो कोण नवीन असेल त्याने जुन्यांना तर ज्याने केले सबस्क्राईब त्यांना तर कळेल. तो चला आता पुन्हा एकदा आपण थांबले, पुन्हा एकदा आपण बैलांना हाकलू. तर संध्याकाळचे काय तर 4 वाजलेले आहेत आणि गेले 2 ते 2.5 तास ना नुसतं चालत होतो बैलांच्या वाडीमागं. नाही म्हटलं तरी असं वाटत होतं की किती 30 ते 40 किलोमीटर ना चालत गेलो असेल, म्हणजे एवढा फिरलोय चाललोय बैलाच्या मागे. तर आता बैलला तर दिले सोडून आणि आता जेवढे पण वराई निघाले ना मेंबळून जे दाणे पडलेत तर ते आता हडपायचे. हडपायचे म्हणजे आता तुम्हाला दाखवतोच हडपायचे म्हणजे काय ते, आणि त्यानंतर मग भरून ठेवूया. सो चला आता हडपून घेतो आधी. होताच मारायचा सो काय बड़ा मठा माणूस आला आता तुम्ही तिघ जण आहात त्या तिकडू वाऱ्यात या सोड आपण ताकद लावली तरी आपण पेरले असते बरोबर पेरलं नाही त्या ट्रॅक्टर वर गेले फार बरोबर थोड्या वर आता सुख मारता येत ट्रॅक्टर उडायला थोड्या वर या या असं आहे सुपाने जेव्हा आपण हडपतो ना तर तेव्हा मग बघा हा इकडे कचरा आहे ना तो बाहेर निघतो आणि त्याच्यात काही दाणे पण असतात वरीचे आणि ते दाणे मग आता वाया जातील ना त्याच्यामुळे मग इकडे आपली वहिनी काय काय घेतलंय उपनायला हवा येते ना हवेने मग असं वरतून सोडायचा आणि मग हवेने कचरा तिकडे जातो निघून दाणे दाणे याच्यात पडतात मस्त आयडिया ना. सो संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता हेच काम चाललंय मगापासून. बघा ते पाटीने दादू इकडे ना पाटीने ना ती तशी वरे सोडायची आणि मग दोन्ही बाजूने मग असे आपला सुपा असते ना सुपाने मग हडपून घ्यायची म्हणजे मग कचरा ना बाहेर निघतो आणि मग चांगली फक्त जागेवर थांबते. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे आता हे जे वरीचं पीक आहे ना म्हणजे आता बहुतेक जेवढे लोक आहेत ना सर्वजण विकायलासाठीच वापरतात म्हणजे विकायसाठीच करतात हे पीक. आणि काहीतरी 1 किलो मागे किती 40 रुपये का 40 हा मागच्या वर्षी आम्ही 1 किलो मागे 40 रुपयाने विकली होती म्हणजे 100 किलो मागे 4000 रुपये म्हणजे एक पोत्या मागे 4000 रुपये. आणि जर त्याचीच भगर तयार होते आपली खातात ना उपवासाला किंवा डायबिटीस पेशंट तर ती भगार विकली जाते 120 रुपये किलो. विचार करा किती 60-80 रुपयाचा अंतर आहे म्हणजे शेतकऱ्यांचा एवढी मेहनत करून किती मेहनत लागते ते तुम्हाला माहितीच आहे. एवढी मेहनत करून पण म्हणजे शेतकऱ्याला तितकासा म्हणजे काय म्हणतात त्याला मोल भाव भेटत नाही पैसा भेटत नाही ठीक आहे. कारण तर आम्ही भगर पण करतो माझ्या वडिलांना पण डायबिटीसचा प्रॉब्लेम आहे ना
किलो मग 10 रुपये आ 47 किलो काढले होते मागच्या वर्षी बघा आम्ही घरी खाण्यासाठी वर्या तर त्याच्या माग 35 किलोच्या आसपास आलती म्हणजे फायदा भरपूर आहे पण मग डायरेक्ट काढायला म्हटलं ना ते मिल मध्ये न्यावं लागतं पण मग शेतकरी दुसरे लोक काय करतात माहिती का असे आपल्याकडून भरपूर वर्या घेतात आणि मग तीच वर्या मग विकतात नेऊन गिरणीमध्ये आणि मग ते त्यांना ना जास्त फायदा मिळतो विचार करा ना 80 रुपयाचा गॅप असतो 80 नाही म्हटलं फुकट मध्ये त्यांना एक 40 ते 50 रुपये मिळतात तर आता हेच मला वाटतं अजून एक हात असतं हे चालू राहत सो आपच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण एवढं बैठलं आणि आता एवढं दादू दादू बघा किती पुढे अडचणीच करतोय सो आवडला असेल ब्लॉग आजचा तर लाईक करा विसरू नका चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला ब्लॉग टाकायला जमत नाही खूपच जास्त काम आहे तर रागावू नका आणि चॅनल तर बंद नाही करणार कारण हळू म्हणजे दिवसा दिवसाने का होईन आपण ब्लॉग टाकत जाय कामच भरपूर आहे काय करणार सो चला काळजी घ्या आणि सुरक्षित राहा धन्यवाद.